महत्वाची बातमी संभाजीनगरमध्ये शिंदेगडाच्या नेत्यांची एक बैठक सुरू झालेली आहे अत्यंत महत्वाची बातमी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सध्या संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे संदीपान भुमरे शिरसाडांसह जिल्हाध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित आहेत संभाजीनगरात शिंदेगडाच्या नेत्यांची ही महत्वाची बैठक आता सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आता सुरू झालेली आहे संदीपान भुमरे संजय शिरसाट यांच्यासह जिल्हा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी देखील या बैठकीसाठी उपस्थित असलेले पाहायला मिळतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या विशेष बैठकीला आता सुरुवात झालेली आपण बघतोय जिल्हाभरातले महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती मिळते संदीपान भुमरे तसंच इतर नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सध्या संभाजीनगरात बोलावण्यात आली आहे उमेदवार निश्चित होतोय उद्या उमेदवाराची घोषणा होणार आहे मात्र तत्पूर्वी आ, शिंदे गटाच्या जे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांची आज संजय शिरसाट यांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते आपण बघू शकताय की गट शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत सुरुवातीला संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यानंतर आमदार संजय शिरसाट या ठिकाणी आहेत त्याचबरोबर तीनही जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत भरतसिंग राजपूत आहेत रमेश पवार आहेत आणि त्यानंतर राजेंद्र जंजाळ हे तीनही जिल्हाध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत उमेदवार कोण ठरेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहेच मात्र तत्पूर्वी या सगळ्यांकडून निवडणुकीची रचना आणि तयारी सुरू झालेली आहे रणनिती ठरवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपल्यासोबत संदीपान बुमरे बुमरे साहेब उमेदवार तुम्ही असणार आहात उद्या घोषणा होणार आहे पण तुम्ही कामाला लागलात उमेदवार मी का आणखीन कोण आहे हे शिंदे साहेब ठरवतील पण पालकमंत्री म्हणून आणि आम्ही सगळे शिरसाट साहेब असतील भरत शेठ असतील राजूभाऊ असतील रमेश असेल आम्ही तिन्ही जिल्हाप्रमुख आणि सर येणारे साहेब येणारे आणि सत्तारसाहेब थोडा आजारी असल्यामुळं आम्ही एक शिवसेनेचे पूर्वतयारी म्हणून महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही जे काही उमेदवार असेल त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही बैठकीत बोलवलेली आहे उद्धव ठाकरे गटाकडून असा आरोप होतो की आमचा उमेदवार पंधरा दिवसापूर्वी ठरलेला आहे मात्र अजूनही एकनाथ शिंदेना आपला उमेदवार ठरवता येत नाही असं काही नाही अजून बी ठायचे काही उमेदवार ठरायचे राहिलेले आणि आपले बी काही उमेदवार जाहीर झालेले असं काही नाही अजून टप्प्यानं पहिला टप्पा दुसरा टप्पा पाच टप्प्यात निवडणूक आहे त्याच्यामुळं सगळे उमेदवार हे लवकरात लवकर जाहीर होतील आजच्या बैठकीत काय नियोजन करताय आजच्या बैठकीत आता जे काही समजा आता पूर्वतयारी असते आपली निवडणुकीची लोकसभा लोकसभा म्हणल्यानंतर मोठं हे येतं काय की लोकसभा क्षेत्र हे मोठे सहा विधानसभा आहे त्याच्यामुळं तशा तशा पद्धतीनं आमची तयारी चालू आहे